महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात समाज माध्यमांवर अश्लाघ्य पोस्ट टाकणाऱ्या समाजकंटकांवर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा अशी मागणी पनवेल भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुमार लांडगे यांना लेखी निवेदन दिलं आहे. यावेळी महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, शहर सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, शहर सरचिटणीस अमरीश मोकल उपस्थित होते. कोरोनाच्या वैश्विक संकटातून बाहेर येण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातही विरोधी पक्ष म्हणून भाजपा राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करीत आहे. तरीही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रत्येक कृतीवर सामाजिक माध्यमामध्ये काही ठराविक लोकांकडून असंसदीय शब्दात टीका होत आहे. घाणेरडी अश्लील व्यंगचित्र पोस्ट करण्यात येत आहेत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या विधानसभेचे आज विरोधी पक्षनेते आहेत आणि जनतेच्या मनात एक सुसंस्कृत आणि निष्कलंक म्हणून त्यांनी ठसा उमटवलाय. पण याचं भान न ठेवता काही विकृत मानसिकतेची मंडळी जो गलिच्छ प्रकार करीत आहे तो निंदनीय आहे. त्यामुळे या संदर्भात तात्काळ तपास करून विनाकारण बदनामी करणाऱ्या समाजकंटकांवर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे पनवेल भाजपच्या वतीनं करण्यात आली आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.